Okay. After that one. Big eclair. A round of applause, please. आजच्या पत्रकार परिषदेक तुमचे सगळ्यांचे पहिलू हांव स्वागत करता. म्हजे बरोबर उपस्थित असतात आमचे मडगावचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय दिगंबर कामतजी, त्याचप्रमाणे आमचे गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री कायतानो फर्नांडीस, व्हाईस प्रेसिडेंट गोवा फुटबॉल असोसिएशनचे श्री जॉनार्थन, आमच्यो स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवाच्यो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्याचबरोबर गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट काउन्सिलच्यो मेंबर सेक्रेटरी, आमचे एक्स चेअरमन ऑफ GFDC अँड पद्मश्री श्री ब्रह्मानंद शंकवाळकरजी, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे म्हजे या फुटबॉल खेळा कडेन जुडिल्ले सगळे खेळाप्रेमी पत्रकार मित्र, तुमकां सगळ्यांक म्हजो येवकार. आजची पत्रकार परिषद जी जावन आसा ती म्हळ्यारूच गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट काउन्सील आनी गोवा फुटबॉल असोसिएशन्स हेज्या जोड पालवान घडोवन हाडटात समीट 2024. मुख्य उद्देश ह्या समिटाचो म्हळ्यारूच तुमकां सगळ्यांक खबर आसा की 2012 राज्याचो खेळ म्हणून फुटबॉल या खेळाचे घोषित झाल्यानंतर आज बऱ्याचशा वेळाचेर आम्ही पळयतात की फुटबॉलाक बरीचशी एक निराशाजनक किंवा चिंताजनक अशी स्थिती आज उद्भवलेली आसा. पूण ह्याच अनुषंगान ताचेर आम्ही परत जो 2004-2005 किंवा जी संतोष ट्रॉफी जी आसात ती हल्लीच आम्ही सुद्धा नॅरो हाजेर आम्ही चुकिल्ले आसात अशा विशयाचेर किदें आमकां फुटबॉल डेव्हलप करपा खातीर ताजेर डिस्कशन जावपाक जाय, ताजेर डिबेट जावपाक जाय, ताजेर फायन ट्युनिंग जावपाक जाय, ह्या दृश्टिकोनांतल्यान ह्या समीट आज ऑर्गनायज जाल्ली आसा. ही समीट जी आसा ती October 9 आनी October 10 तारखेक BPS क्लब मडगांव हांगा जावपाचें आसा. ताजो मेन ऑब्जेक्टीव जर आसा जाल्यार आमकां बरेचशे प्रॉब्लम्स, बरेचशे डिफिकल्टीज, हार्डशिप्स आज फेस करचे पडल्यात, ते तांकां धरुनूच स्टेक होल्डर्स जे आसात तांचे सजेशन्स जे आसात ह्या एकंदरीत समिटातल्या माध्यमातल्यान आमी पळयतात. हे जो ओपनिंग डे जातले ते म्हजेच हस्तुकी जातले बरोबर 9 वरांचेर 9 तारखेक आनी त्या कार्यक्रमाक उपस्थित आशिल्ले एकंदरीत ऑर्गनायजिंग कमिटीचे चेअरमन आनी विद्यमान मडगांवचे आमदार आदरणीय श्री दिगंबर बाब कामत, आमच्यो खेळ आनी युवा वेव्हार खात्याच्यो सचिवा मॅडम श्वेतिका संचन आणि बाकीचे सगळे टॉप ऑफिशियल्स ऑफ माय डिपार्टमेंट. मुख्य जो उद्देश जो आसा तातूंत भितर डिस्कशन स्पॅनिंग एन अवर फॉर इच सेगमेंट वील फोकस ऑन कोचिंग प्रोफेशनल क्लब्स, एमेचर क्लब्स, प्लेयर पर्स्पेक्टिव्स, इंटरविलेज फुटबॉल, ग्रासरूट यूथ फुटबॉल अँड अकॅडमिक्स, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर, बिसाइड दिस मार्केटिंग, स्पॉन्सरशीप अँड फॅन एंगेजमेंट, या अशा विविध विषयाचेर मुख्य जे पॅनलिस्ट जे आसात ते डिस्कशन्स करतले. तातूंत बरोबर ते पार्टिसिपंट जे आसतले त्यांचे क्वेश्चन्स आसतले, त्यांच्या आन्सर दिवपा खातीर किंवा GFDC आणि GFA सजेशन दिले नंतर दुसरे दिसा ह्या 10 तारखेक हे जे परत एकदा ओवरऑल डिस्कशन किदें जालें आणि तातूंतल्यान आम्ही किदें निर्माण करपाक शकता, तातूंतल्यान आम्ही कशे तरेचे बरे तरेचो हो फुटबॉल मुखार ओडपा खातीर किदें काम करपाक शकता हेजो सगळो एक रिपोर्ट GFDC आणि GFA जिकलो वतलो.
आम्ही ह्या पॅनल्सां भितर एक टॉप नामणेचे असे प्लेयर्स किंवा ज्यांचा गाडो असा अनुभव असा अशा बरेचशा आम्ही जाणकारांक आम्ही ह्या पॅनलिकांक भितर आपयलेले आसात. ह्या पॅनलां भितर डिस्कशन करपा खातीर समावेश करतले क्लब ओनर्स, टॉप गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, कोचीस, मार्केटिंग एक्सपर्ट्स, इंटरनॅशनल प्लेयर्स अँड ग्रासरूट सोल्जर हू हॅव केप दिस स्पोर्ट्स अलाईव्ह ॲट अ लोअर रन्स. आउटस्टेशन पॅनलिस्ट लाईक नॉर्थ इस्ट युनायटेड एज अ CEO मंदार तांबडे हो सुद्धा ह्या समिटा भितर भाग घेतला. जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ फॅन कोड यानी कुळेको, फॉर्मर इंडिया कॅप्टन आणि टेक्निकल डायरेक्टर शबीर अली आणि फॉर्मर डायरेक्टर ऑफ गुजरात टायटन अँड CEO ऑफ FC गोवा आदित्य दत्ता विल ब्रिंग देअर अनमॅच्ड एक्सपर्टाईज टू दिस डिस्कशन. हेजे हॅज बीन ऑन द डिक्लाईन फॉर सम टाईम. Now with the last triumph at the National Football Championship for the Santosh Trophy coming in 2009, Goa did make it to the final last year and in 2017 at home, losing the games narrowly. Goa's representing in the two top tiers of Indian football has also significantly reduced after having a 6 teams in the National Football League in 2004-2005. Football was declared as Goa state sports in 2012. Concerned by the present gloomy state of the beloved sports in Goa, GFDC and the GFA have joined hands to not just speak of what ails the games but also find out the solution. आणि हे जे क्लोजिंग सेरेमनी जी जातली ती आमचे गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचे हस्तुके बरोबर 3 वरांचेर आदरणीय आमचे मडगावचे आमदार म्हजे सकट आणि बाकीचे सगळे ऑफिसरांच्या भितर जातले. ह्या हाजी आम्ही एक कमिटी एक फॉर्म केलेली असत. त्या कमिटी भितर असत आमचे पेट्रोल म्हणून स्वतः हांव ऑनरेबल मिनिस्टर पोस्ट म्हणून तातूंत भितर आसतले. चेअरमेन आदरणीय दिगंबर कामत, व्हाईस चेअरमेन अरविंद कुटकर डायरेक्टर DSY, व्हाईस चेअरमेन डॉक्टर गीता एस नागवेकर, व्हाईस चेअरमेन कायतानो फर्नांडीस, व्हाईस चेअरपर्सन पद्मश्री ब्रह्मानंद शंकवाळकर, व्हाईस चेअरपर्सन आवर्तन फुर्तादो, व्हाईस चेअरपर्सन डेरिक पेरेरा, फ्रँकलिन रँकोन ऑर्गनायझिंग सेक्रेटरी असतले अँड मिस्टर एडलेअर डिक्रूज हे ऑर्गनायझिंग असतले. पहिल्या दिसाचे हे डिस्कशन जे जातले ते पहिलं म्हणल्यारूच टॉपिक जो असा तो कोचिंग. ह्या कोचिंग तेजेर एक टॉपिक असा द प्री अँड द पोस्ट लायसन पिरियड. हेजो मॉडरेटर असतलो सावियो मेदेरा, पॅनलिस्ट असतले डेरिक पेरेरा, शबीर अली, मारियानो डायस अँड प्रद्युम्न रेड्डी. 10:30 टॉपिक नंबर 2 प्रोफेशनल क्लब्स चेंजीस इन फुटबॉल लँडस्केप, प्रॉब्लेम फेस्ड, थ्रेट्स अँड एक्सपेक्टेशन. ह्या पॅनल डिस्कशनाचे मॉडरेटर असतलो मार्कुस मरगुलो. ह्या डिस्कशनाचे पॅनलिस्ट असतले आदरणीय श्री श्रीनिवास रेम्पो, डॉक्टर सागर सालगांवकर, नाथन वाज आणि विक्रम सालगांवकर. टॉपिक नंबर 3 अमेचर क्लब्स चेंजीस इन द फुटबॉल लँडस्केप, प्रॉब्लेम फेस्ड, थ्रेट्स अँड एक्सपेक्टेशन. हेजो मॉडरेटर असतलो आल्बर्टो कुलायको. पॅनलिस्ट असतले कलंगूट असोसिएशनाचे एलिरियो लोबो, गार्डियन एंजलचे SC जॉनसी फेंडांडीस, गोवा वेला स्पोर्टिंग क्लबाचे वेलविन मॅनेजीस, नाविलिंग स्पोर्टिंग अँड सालसेट FC शुबर्ट फुर्टाडो. बरोबर पावणेकवाराचेर चौथे डिस्कशनाक सुरू जातले ते म्हणजे प्लेयर पर्स्पेक्टिव्ह. त्याचा मॉडरेटर असतो लेक्टर मास्करेनास. पॅनलिस्ट असतले पेवन डिमेलो, किनन आल्मेडा, डॅन्झिल फ्रँको अँड श्री ब्रह्मानंद शंकवाळकर. 4 वरांचेर टॉपिक नंबर 5 ह्याचे डिस्कशन जातले विलेज फुटबॉल टुर्नामेंट्स, देअर रोल इन किपिंग फुटबॉल पॅशन अलाईव्ह ॲट द ग्रासरूट लेवल, वॉट मोर कॅन बी डन इन द प्रेझेंट सिनारिओ. मॉडरेटर असतो पॅटविन फिझार्डो. त्याचे पॅनलिस्ट असतले
राया स्पोर्ट्सिंग क्लबाचे फ्रान्सिस्को कार्दोजो, चांदूर क्लबाचे जॉय डिसिल्वा, बेनावलीमचे एंथोनी रॉड्रिगीस, शिवोली मारणाचे जॉन पेरेरा. टॉपिक नंबर 6 जे असतले ते ग्रासरूट्स यूथ फुटबॉल अँड अकॅडमीज. हे जे मॉडरेटर असतले प्रद्युम्न रेड्डी, त्याचं पॅनलिस्ट असतले मिस्टर अरविंद कुटकर, डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स मिस्टर लुईस बॅरेटो, मेलरॉय मोराव, नथॅनियल डिकॉस्टा, ब्रुनो पुतिनो आणि फ्रान्सिस्को न्यूनिस. टॉपिक नंबर 7 इन्फ्रास्ट्रक्चर, डेव्हलपमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड हाव इट कॅन बी बेस्ट युटिलाइज फॉर द फुटबॉल. त्याचं मॉडरेटर असतलो जनाथन डिसोजा, पॅनलिस्ट असतले रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा डॉक्टर गीता एस नागवेकर, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ GFA डॉक्टर कायतनो फर्नांडीस, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ISL क्लब रवी पुष्कर अँड फॉर्मर AIFF जनरल सेक्रेटरी आल्बर्टो कुलार्थे. टॉपिक नंबर 8 ॲट 5:45 PM मार्केटिंग, स्पॉन्सरशिप अँड फॅन एंगेजमेंट. मॉडरेटर असतलो राहुल रॉड्रिगीस, पॅनलिस्ट असतले याग्निक कुलायको, मंदार तांबणे आणि आदित्य दत्ता. आणि एज डिस्कस्ड अर्लियर October 10, 2024 3 to 5 वरांचे प्रेझेंटेशन ऑन फाइंडिंग ॲट द समिट, प्रेझेंट अँड असाईन रिस्पॉन्सिबिलिटी इन इम्प्लिमेंटिंग द सजेशन मेड बाय द मॉडरेटर्स अँड द ऑर्गनायझर. आणि 5 वरांचे ह्याचे क्लोजिंग सेरेमनी असतले. ह्या सगळ्या एकंदरीत जो समिट जो असा, जो कार्यक्रम जो असा, तो तुमच्या मुखार आम्ही हातात दिल्लोच असत. तुमच्या सगळ्यांचो सांगात, तुमचा सगळ्यांचो सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असा. आणि तुमची सगळ्यांची सुद्धा बिईंग ॲज अ स्पोर्ट्स एडिटर्स किंवा स्पोर्ट्सां भीतर फुटबॉलाक सुद्धा तुमची सजेशन्स दिवपा खातीर सुद्धा तुम्ही पुढाकार घेऊचो असे म्हणजे एक नमळाईचे तुमचे कडेन मागणी असा. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे देवर करू. सरकार भावन एक अत्यंत बरी गजाल खेळाचे मळार गोय राज्यात घडटा, ती म्हणजे फुटबॉलाचो स्टँडर्ड कशे पद्धतीन वयर काढचो हाजे खातीर एक चर्चा सत्र आज आम्ही मिनिस्टरान सांगले त्या भशेन 9 आणि 10 तारखेक मडगांवा BPS क्लबाक आयोजित केल्ले. मागीर जर गोंयांत जन्माक आयिल्लो प्रत्येक भुरगो ल्हानपणांत तरी फुटबॉल खेळिल्लो आसता. मुखार मागीर तो म्हणजे फॉर एग्जाम्पल म्हज्याच बाबतीन हांव फुटबॉलाचो गोलकीपर आशिल्लो. आखे स्पोर्ट्स क्लब म्हणून आमचो क्लब आशिल्लो, त्या क्लबाक हांव गोलकीपर म्हणून बरो वर्सां काम केलां खेळां. आनी मागीर कॉलेजीन बी वतगीर मागीर हांव बॅडमिंटन पिकअप केलें. पूण फुटबॉल कोणाक खबर ना, फुटबॉल कोण खेळना असो एकलोय भुरगो गोंयांत आसपाना. आणि म्हणून फुटबॉल हो गोंयकाराचो खेळ असे सगळे मानतात. जसे मिनिस्टरान सांगले की 2012 स्टेट स्पोर्ट्स म्हणून ताका रिकॉग्नायझेशन मेळ्ळें. आणि त्यांनाच म्हाका दिसता गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट काउन्सील त्यांनाच स्टार्ट झाली फॉर मुखार व्हरपाक फुटबॉलाचे. पण हाली तेपाक एक लक्षात आयले की फुटबॉलाचो ज्या पद्दतीन आम्ही मुखार वचपाक जाय आशिल्ले त्या पद्दतीन आमचो तसो प्रोग्रेस जाल्लो दिसना. ताज्या भायर वचून पळयत जाल्यार बाकीची थोडी राज्यां जी खंयच नाशिल्लीं एका तेंपार. एका तेंपार फुटबॉल म्हणजे गोवा, बेंगॉल, केरला इतले पुरते ते सिमीत आसतालें. बाकीची राज्यां आतां खूब मुखार पावल्या, मुखार येत आसात. आनी ताका लागून आमकां एक चिंतेचें अशें वातावरण सगळे कडेन दिसता. आनी एक चर्चा जाली की कसो पद्दतीन फुटबॉल वयर हाडचो. आनी तातूंतल्यान बाब गोविंद गावडे स्पोर्ट्स मिनिस्टर ताणेंय पुढाकार घेतलो. फुटबॉलाचे सगळे पयलींचे आमचे आल्बर्ट आसा गेलो, बाब कायतान आसा, ब्रह्मानंद आसा, ताणेंय पुढाकार घेतलो की तांकां इंट्रस्ट बाय हार्ट तांकां दिसता की खंय तरी गोंयांत परती आपली ग्लोरी परती हें करची म्हणजे मेळोवची. कित्याक एक तेप आसतालो की इंडियन टिमी भितर कितलेशे गोंयकार आसतले. आमी भुरगेपणांतल्यान खुबशे प्लेयर्सांक लागींच्यान पळयले. आनी म्हणून एक बरी गजाल हातूंत घडटा. सरकारान आनी स्पोर्ट्स मिनिस्टर, चीफ मिनिस्टर हांणी फूल तेंको ह्या समिटाक दिल्लो आसा. आनी म्हाका खात्री आसा की ह्या समिटांतल्यान कितें तरी बरें निष्पन्न जातलें. म्हणजे नेक्स्ट डे ताणें सांगलें त्या भशेन प्रेजेंटेशन आसतलें रिकमेंडेशनाचेर. आनी मिनिस्टरच पॅटर्न आशिल्ले कारणान रिकमेंडेशन्स कशे पद्दतीन इम्प्लिमेंट करप हाजेर सरकाराचें पूर्णपणे सहकार्य आसतलें. हांव तुमकां इतलेंच मागतां की तुमी एक बरी पब्लिसिटी बरी दिवची पत्रकारां कडेन मागतां. तातूंतल्यान थोडे प्लेयर्स बी कोण आसात ते इनवायट करतात आनी सगळ्यांनी येवन आपली जी कितें सजेशन्स आसतात थंय ती मांडची. तांकां एक सजेशन्स करपाक सगळे तांणी सिलेक्ट करता आसतना बरें केल्या. ओल्ड प्लेयर्स घेतल्या, सगळे नवे प्लेयर्स घेतल्या, थोडे इंटरनॅशनल प्लेयर्स घेतल्या, कोचीस घेतल्या. कोचीस इज अगेन एन इम्पॉर्टंट फॅक्टर. कोचिसांचेंय ताणें स्पेशल सॅशन दवरलां. म्हणजे अशे पद्दतीन एक ऑल राउंड सगळो कवर केल्लो आसा टॉपिक्स ऑन फुटबॉल.
आणि माका खात्री असा तातूतल्यान फुटबॉलाचे बरे दीस आमका गोयांत येतले अशी खात्री आम्ही बाळगिता आणि तुमका सगळ्यांक हांव देव बरें करू. Let me begin by acknowledging the presence of Honorable Sports Minister Shri Govind Gawde, Honorable MLA Development Council, in collaboration with GFA is organizing a two-day summit on Goa football, which will be held on 9th and the 10th of October, wherein like we'll be having a discussion, panel discussion on various different topics as Honorable Sports Minister has already mentioned. I request all the press and the media to cover this summit extensively so that it reaches to maximum football fans and promoters in achieving our endeavors to further boost football in the state of Goa. Thank you all. Media, thank you very much for your presence. Our young, dynamic sports minister, thank you, sir. Margao MLA, Digambar sir, Madam Dr. Geeta Nagvekar, Padmasri Brahmanand Samkolkar, and my colleague Jonathan D'Souza. This is a first kind of a initiative that we have taken between Goa Football Association and GFDC. तुम्ही सगळे जाणा असतले जी एफ डी सी वॉट दे आर डुईंग अँड जी एफ ए वॉट दे प्लेईंग रोल इन अ फुटबॉल. सो इतले वर्सांक जे लास्ट 10 वर्सांक जे दोघांचे गॅप आसले सो वी ट्राय टू मेक शुअर दॅट जी एफ डी सी वील डेवलप अ ग्रासरूट लेवल अँड वी वील टेक फर्दर देम टू अनदर लेवल. सो हे इनिशिएटीव घेवपाक आमकां हॉनरेबल मिनिस्टरान बरो आदार दिल्लो आसा. आनी सेम वे जेन्ना आमी दिगंबर सराशी गेले सर म्हणले तुमी हे कमिटीचे चेअरमॅन जा म्हणून तेंच्यांनी फूल स्विंग आमकां सपोर्ट केलो आनी म्हणले तुमी करा कित्याक ही वॉज अ ऑल्सो फुटबॉलर जे कितें लॅकिंग आसलेले ते आमी हेतून डिस्कस करया आनी कितें तेजो फळ कितें येता तो आमी फ्युचराक भुरग्यांक हे करून दिवया म्हणून. सो थँक्यू वेरी मच सर. आनी मिडियाक तुमी जितलो आमकां हेजेर कवरेज करतले तेजेर आमकां बऱ्यांतलो बरो फायदो जातलो म्हणून मागता आनी तुमी आमकां सपोर्ट करचो. थँक्यू. बट प्रॉब्लेम कितें आसा तांकां जेन्ना ते भुरगे प्रोड्यूस करता अंडर 8 to 13 तांकां फुडें खेळपाक जे त्रास जाताले सो आमी तांकां कितें सजेशन केलां जेन्ना तुमचे भुरगे रेडी झाले आमचो लोकल क्लब आसा तेंचे वांगडा टाय अप करून तांकां फुडें खेळपाक चान्स दिवपाक जाय. आनी स्पेनान जे समीट जाल्लें या नेक्स्ट मंथान USA जावपाचें आसा अशें आयज पर्यंत इंडियेक केन्ना जावंक ना समीट. सो तें आमी घडून हाडपाचो हें केलां. डेफिनेटली आमी म्हणिल्लें आसा की जे क्लब्स खास करून जे प्रोफेशनल्स जे क्लब्स जे आसात तांच्यो बऱ्योचश्यो समस्या आसात तांचे डिफिकल्टीज आसात. म्हाका एक गोश्ट सगळ्या तुज्या माध्यमांतल्यान तुमकां सांगपाक जाय की म्हाका दिसता गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चराचें कमी कांय ना. कमी जर कितें जर आसा जाल्यार एक मोटिवेशन दिवपाची आमकां गरज आसा तांकां आधाराची गरज आसा. आणि जो एक टाइम 2004-2005 जो फुटबॉल जो आशिल्लो पळय तो परत रिगेन करपा खातीर आमचो सर्वतोपरी प्रयत्न असतो. आणि म्हणूनच आज कितें जालें आसा दुसऱ्या प्रश्नाक हांव जोडून उत्तर दिता जी एफ डी सी खंयच कमी ना. प्रॉब्लम कितें जाता अप टू 14 इयर्स सुद्दां जो भुरगो तयार जाता तो बरेचशे एकॅडमीज ज्यो आसा त्यो एकॅडमी ह्याच भुरग्यांक पिकअप करता. म्हणजे जी एफ डी सी ल्हान भुरग्यांक जो आकार दिता पळय न्ही तोच मुखार घेवन सगळे जे एकॅडमी जे आसा ते मुखार घेवप किंवा प्रोफेशनल जे क्लब जे आसात ते मुखार घेवन येतात. खरें म्हणल्यार जर बरें जर मार्गदर्शन आनी गायडींग जर कोण जर करता जाल्यार जी एफ डी सी करता हें आमी न्हयकारपाक शकपाक जायना. आनी म्हणूनच आतां नंतर डिबेट जातली. आमचे कडेन थोडेशे क्लबांनी थोडीशी समस्या मांडिल्ली आसा. आमी म्हज्या ज्या वेळाचेर खांद्याचेर ही जबाबदारी पयलो म्हळ्यार इन्फ्रास्ट्रक्चर. हांवें इन्फ्रास्ट्रक्चर सगळें ओपन केल्लें आसा हें लोकां खातीर आसा एक जमेची बाजू आसा. हांव परत सगळ्या व्हिवर्सांक सांगपाक सोदतां जे
फुटबॉल लवर्स जे असतात, ते एन्थुसिएस्टिक जे असतात, खरं म्हणत इन्फ्रास्ट्रक्चराक लागून खेळात रुकावट येऊक शकना. खेळात जर रुकावट जर येतली किंवा तो जर एक नेक्स्ट लेवलाचेर जर पडलो जाल्यार पॅशन जे आज असपाक जाय ते आज कमी झाले असतात, ते आमकां पॅशन डेव्हलप करपाक जाय. आणि म्हणूनच ह्या समिटाची आज आम्ही कंडक्ट केले असत, तातूंतल्यान किती निष्पन्न जातले ह्याचो रिपोर्ट किंवा फायनल डिबेट डिस्कशन्स किंवा सजेशनातून येतले तो आम्ही एक रिपोर्ट तयार करतले आणि वी वील ट्राय टू एक्झिक्यूट इट. ट्राय टू एक्झिक्यूट म्हणून आम्ही तो एक्झिक्यूट करपाचा प्रयत्न करतलो, कारण फुटबॉल जो डाऊनफॉल आज सुरू असा पण तो आमकां एका वेगळ्या हायटीचेर पावपाक जाय, होच या समिटाचो उद्देश जावन आसा. नॉट ओनली द जी एफ ए, आम्ही सगळ्या असोसिएशनाक आधार करतात, पण जी एफ एचो बरेचसे प्रस्ताव आता आम्ही परत भाऊसाहेब आंदोळकर मेमोरियल ट्रॉफी आज आम्ही परत सुरू केलेली असत. खास करून जी एफ एच्या आधारानं आम्ही लास्ट 2 वर्ष झाली, या फावटी म्हाका दिसता फर्स्ट टाइम इंटरनॅशनल टीम्स आम्ही ह्या टुर्नामेंटा भितर पार्टिसिपेट करून त्याचो लेवल आज वाढलेलो असा. होय विषय असा म्हणजे एका रात्यान काही गोष्टी जावपाक शकना, इट विल टेक सम टाइम, आणि तेच आम्ही मुखार वरपा खातीर आजच्या समिटाच्या माध्यमातला आमचा हो प्रयत्न असा. खंयचे 7 सेंटर्स? ना ना ना, 7 सेंटर्स असे क्लोजीस असे काय जाऊ ना. आता किती झालं उलट झालं, आमच्या 35 सेंटर्स आमचे आज चालू असा आणि आमच्याकडे आज मागणी असा. काही विषय जे असतात पहिली ते विषय त्यांच्याकडून एकाच जमपाक, कारण मेन म्हणजे किती ग्राउंड जाय पडतात, हे सगळे काही गोष्टी. आज आम्ही परत आम्ही ऑलमोस्ट वी आर ऑलमोस्ट गोईंग टू एंगेज अनदर 35 कोचीस, बरोबर मॅडम, वी आर गोईंग टू एंगेज अनदर 35 कोचीस. आमक हो फुटबॉल डेव्हलप करपाक जाय म्हणून परत आम्ही ही सेंटर्स जे आणि अधिक अधिक सेंटर्स आम्ही देऊपाचा आमचा प्रयत्न असतो. जातले बाय विदीन मंथ ऑफ दिस एंड प्रेसिडेंट आम्ही निवडटात. हांव असो एक मनीस आहा जो खेलो इंडियाक सारखेले आमचे लहान भुरग्यांची मॅची आसा थंय हांव प्रेझेंट आशिल्लो. आय हॅव सीन द मॅचीस. पण किती असा न्ही डिफरंट फॅक्टर, एक उदाहरण तुमकां हांव सांगता, गोवा त्या अंडर 14 जी असा किंवा 17 जी हे असा तातूंत भितर खूप फुडें असा, पण लॅक ऑफ कॉन्फिडन्स, एक निराशा, तो एक डेव्हलप करप की फुटबॉल खेळच म्हणून जायना. लास्ट मोमेंटाक जो हँडल करप, ते सिच्युएशन हँडल करप पळय न्ही, ते आमकां करपाची गरज आसा. बरं, तो मोरल आमकां डेव्हलप करपाचो आसा, तो बूस्ट आमकां डेव्हलप करपाचो आसा, कारण एवरीबडी एवरी प्रोफेशनल क्लब किंवा एमेजर जे क्लब जे आसात ते आपल्या बॉल्सांचे पयशे मोडटात, पण तांकां प्रोपर काउन्सिलींग, तांकां मोटिवेशन दिवपाक जाय. ह्या सगळ्या गोश्टांतल्यान आमकां आज ह्यो सगळ्यो काही गोश्टी फुडें हाडपाची गरज आसा. इम्प्लिमेंटेशन म्हणून आमी समीत आज घडोवन हाडटात. चल, फुटबॉल हो जो आज मुखार वचपाक जाय ताजेर आमी फोकस करतात. फुटबॉलच न्ही, हांव परत एकदा बिईंग एज अ स्पोर्ट्स मिनिस्टर म्हणटा, आय हॅड गिवन प्रायोरिटी टू इच अँड एव्हरी स्पोर्ट्स, प्रोवायडेड द स्पोर्ट्स असोसिएशन हॅज टू टेक अ लीड. फर्स्ट ऑफ ऑल आय एम कॉंग्रेच्युलेटिंग डॉक्टर गायतानो फर्नांडीस, हू हॅज बीन ऑलवेज इन्स्ट्रुमेंटल अँड अ मोर इन्फ्लुएन्सिंग दीस स्पोर्ट्स क्लब किंवा बाकी सगळे करपा खातीर. कशें आसा, एक मनशान फुडाकार ही घेवपाचे आसा, सरकाराचो तेको प्रत्येक पावला पावलाचेर सगळ्या स्पोर्ट्स असोसिएशनाक आसा. बट फुटबॉल आज खंय तरी एक डाऊनफॉला कडेन चलिल्लो आसा, तो आमकां मुखार वचपाक जाय. त्या प्रेम आमकां तितून भितर डेव्हलप करपाक जाय, तेन्नाच आमी काही गोश्टी ह्यो करपाक शकतले. आनी वी वील टेक इट इम्प्लिमेंट ऑल द आयडियाज, इनोवेटीव आयडियाज आय वील से इमिडिएटली. एक गोष्ट हांव सदांच ज्या वेळाचेर हांव स्पोर्ट्स मिनिस्ट्रीचे डिपार्टमेंट आमी हातांत घेतिल्लो आसा, हो पालकांचो प्रश्न आसा. 35 वर्सां जाल्या नंतर तूं खेळ्ळे नंतर तूं कितें करतलो, हो विशय आसा. म्हाका दिसता खेळ्ळ्या नंतर बऱ्योचश्यो काही गोश्टी करपाक शकता, तूं तातूंतल्यान आपूण कमयतलो हो एक वेगळी बाजू आसा, तातूंत एक ओळख सुद्दां आसा पयली, त्या ओळखीचें माध्यमांतल्यान तुका भरपूर एस्पेक्ट्स आसात. प्रत्येक पालकाचो मायंडसेट कितें आहा, म्हजो भुरगो नोकरी करतलो. आरे, नोकरी पेक्षा म्हणजे वेवसाय इतले आहा, इतले आयडियाज आसा, दीस पीपल कॅन मेक द फ्युचर इन द स्पोर्टिंग फिल्ड. अशे तरेचे एवेन्यूज आज आमी जनरेट करपाचो आमचो प्रयत्न आसा. आणि म्हणून हांव म्हणटलो की खेळान भितर जो पावलो मारतो, आणि दॅट इज द ओन्ली एज. आज नॉर्मली जर पळोवपाक जर गेले जाल्यार 30 वर्सां पयलू कोणाक नोकरी मेळटा, आणि प्रत्येकाक कितें जाय, गव्हर्मेंट जॉब्स जाय. हांव कॉर्पोरेट सेक्टरांत काम करून आयिल्लो आशिल्लो, आय रियली हांव एक सरकारी नोकरी हांवें सोडिल्ली आहा, कारण म्हाजे भितर ते
किद्या निराशा आसा पळय न्ही, ह्या सगळ्या समितातल्या माध्यमातल्यान आमकां उत्तरां तुज्या प्रश्नाची मेळटली. हो जो विशय जो आसा पळय ज्वलंत विशय आसा, म्हाका दिसता त्या गोश्टी कडेन आमी बारकायेन आमी लक्ष दिल्लें आसा. भाऊसाहेब बांदोडकर ट्रॉफीक आमी दोन इंटरनॅशनल मॅच खेळले मरे टिमी, तुका खबर ना? हां, भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी खातीर आमी दोन इंटरनॅशनल क्लब हाडून आमच्या बाकीचे स टिमी ज्यो आसा त्यांना आमी खेळले मरे. आताच कंट्रीच्यो देशाच्यो कंट्री आयल्यो, देश जगभरातल्यो दोन देशातल्यो बरे क्लब्स येऊन खेळले मरे. आणि आणि कित्याक फुडें आणी खेळूया न्ही रे, वाय यू वरीड अबाउट इट, वी वील प्ले इट, वील कॉल मोर इंटरनॅशनल प्लेयर्स. आमगेल्या गोंयचे ह्या जी एफ डी सीतल्यान खेळले जवळ जवळ 7 भुरगे पावले. तू खंयच्या राज्यान आसा हे म्हाकाच खबर ना. हां, 7 भुरगे आज ह्या आय एस एलाक खेळटात मरे. मोर देन 12, दे आर ऑल कम फ्रॉम द जी एफ डी सी, दे प्ले फॉर द इंडिया. मये सारखेले बारीक गावांतल्यान भुरगे 2 भुरगे पावले मरे. इवन लेडीज, आम्ही परत एक कोण ते शिरोडकर, करिश्मा शिरोडकर म्हणून त्याका आम्ही जर्मनीक धाडले मरे खेळपा खातीर, स्वित्झर्लंडा गेल्ले असं भुरगे असं. सी, ह्यो काही गोष्टी खबर ना, प्रसिद्धी जायना अशे हांव म्हणपाक शकना. प्रसिद्धी देणारे तुम्ही आहात न्ही रे, आणि आम्ही पावलो पावली तुमच्या मुखार मांडिल्ले आहात. ओके, थँक्यू.